निर्वी मुक्कामी शरूर मल्ल सम्राट स्पर्धेचं आयोजन केला. 2017 ला पोलीट कोणी द्यायची, स्प्लेंडर कोणी द्यायची उपविजेत्याला, 17 ला कोणी द्यायची, 18 ला कोणी द्यायची, नंतर 17, 18 पूर्ण झालं, राहिले 19. कार्यकर्त्यांनी विनंती केली. रामराव सासवडे आदरणीय लोकनेते आमदार बाबूराव पाचरणे यांना बोलले, आमदार साहेब तुमच्याकडून गाडी आणि दिला शिवता दिलदार नेते हृदयाचे जागते दिल्या बोलाचे आधार परिवारांचे. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्यामध्ये आखाड्याचं नाव घेतलं जायचं तो औसभा औषधीचा आखाडा. या आखाड्यामध्ये सत्तर पासून मारुती माने गणपतराव आंबेडकर ही मोठ मोठे जे पैलवान होऊन गेले ते सगळे आले ते औसरीच्या आखाड्याला आणि औसरी गावून आलेली सर्व मंडळी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या. श्री रामदास भोर सरपंच औसरी खुर्द मल्हारी भाऊ अभंग शिवसेना नेते आंबेगाव तुकाराम साहेब टेमकर शिवसेना नेते प्रवीण साहेब टेमकर शहर प्रमुख औसरी खुर्द राजशेड भोर उद्योजक आपण सर्व मंडळी या कार्याच्या निमित्ताने औसरी गावावर आलात त्याबद्दल मनापासून आपणास धन्यवाद देतो आणि आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती जाऊन स्थानपन्न व्हायचंय. सगळी मंडळी अखंड तालुक्याची ही एकता पाहायला मिळत आहे, अखंडता पाहायला मिळत आहे. आणि लोकनेते आमदार बाबूरावजी पाचरणे यांच्या उपस्थितीत आणि दुसरा एक नेतृत्व कुस्ती क्षेत्रातला एक नामवंत पैलवान आणि ज्यांचं वक्तृत्व या पुणे जिल्ह्यात आता महाराष्ट्रात गाजू लागलं. पैलवान मंगलदास अप्पा बांधल कायम स्वरूपी मानाची चांदीची कदा त्याच्या वडिलांच्या स्मरणात कैलासाची विठ्ठलराव दगडू बांधले यांच्या स्मरणात चांदीची कदा दिली जाते. ही कामेश्वर मंडळी या तालुक्यात आहे आणि म्हणूनच तालुक्यातल्या प्रत्येक गावातील पैलवानांना खऱ्या अर्थाने ही ऊर्जा ही प्रेरणा ही शक्ती मिळणार आहे. या नेत्यांच्यामुळे हजारो लोकांनी वृत्तीवरील शबाश्री महात्म आणि सासष्ट किलोमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी प्रताप पिंगळे प्रताप धर्मा पिंगळे बाबर प्रथम क्रमांक आणि महेश मोहन कोटे मलटन द्वितीय क्रमांक.